की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते, पण अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा, हे लावा, ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकली होती, शंकेची पाल चुकचुकली की यांना हे अधिवेशन भरकटायचंय. मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काय माहिती येते, तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता का? दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता. तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं. बरं, ठीक आहे, क्षणभर एक धरून चालू की भाई आपण मी येताना सांगत होता की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊची काही संबंध नाही, ठीक आहे, मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इक्बाल मिर्चीला देणार आहेत का? कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्याला उपमुख्यमंत्री लाभलेत की सत्तेपुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्वाची नको. जर नवाब मलिक तुमच्या सोबत राहणार असतील तर बाजूला, म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबरसना सांगण्याच्या ऐवजी मीच अंबरसना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे हा केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं, मग नमुना होता. मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इक्बाल मिर्चीचं काय, प्रफुल्ल पटेलांचं काय, ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले, आता ते बाहेर आले, त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुचिरभूत झाले? वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का, आणखीन काय टाकतात? आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे. आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण? आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते, मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय.